आहे. बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या संदर्भात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यामध्ये येणार आहेत, वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. शहरामध्ये तगडी सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा होतो आहे आणि या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. शहरातील वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आलेला आहे. या दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा. कारागिरांच्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अमरावतीच्या पंतप्रधान मित्रा पार्कचे ई भूमिपूजन होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या 18 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक लाभ मिळणार आहे. नागालँड मिझोराम येथील लाभार्थ्यांचाही यामध्ये सहभाग आहे. लाभार्थ्यांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा होतो आहे आणि या ठिकाणी ते उपस्थित राहणार आहेत. कारागिरांच्या चित्र प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नागपूर विमानतळावरती आता आगमन झाल्याची माहिती सध्या समोर येते. अमरावतीच्या पंतप्रधान मित्रा पार्कचे ई भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या 18 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक लाभ मिळणार आहे. नागालँड मिझोराम येथील लाभार्थ्यांचाही यामध्ये सहभाग आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी आता नागपूर विमानतळावर पोहोचलेले आहेत, वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत. विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा होतोय आणि या योजनेला या सोहळ्याला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. यावेळी कारागिरांच्या चित्र प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले आहेत आणि या पार्श्वभूमीवर शहरामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये स्वावलंबी मैदानात होतो आहे आणि त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदीही आता वर्ध्यामध्ये येत आहेत. नागपूर विमानतळावर ते आता पोहोचलेले आहेत. आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडलेले आहेत. हितेश, पंतप्रधान हे आता नागपूर विमानतळावर आलेले आहेत. आता या ठिकाणी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. कशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय? नक्कीच, बघितलं गेलं तर नागपुरात देखील वर्धेप्रमाणे नागपुरात देखील पोलिसांचा जो बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे, त्याचप्रमाणे थोड्या वेळापूर्वी जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते नागपूरच्या विमानतळ येथे दाखल झाले आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या स्वागताकरता जे आहे नागपूरमधील भाजपचे पदाधिकारी असतील, मित्र पक्षातले जे पदाधिकारी असतील, शहराध्यक्ष असतील, हे सगळे त्यांना जे आहे स्वागत करण्याकरता नागपूर विमानतळावर होते आणि तिथून ते आता थोड्या वेळापूर्वी वर्धेकरता जे आहे निघालेले आहेत. आणि त्याप्रमाणे नागपूरमध्ये देखील आणि वर्धेमध्ये देखील पोलिसांचा जो आहे सगळा बंदोबस्त जो आहे करण्यात आलेला आहे. ड्रोनचा वापर करण्यात यायला नको त्याकरता पोलीस कमिशनरनी अगोदरच पोलीस आयुक्तांनी अगोदरच सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने अशा पद्धतीने जे आहे कडक जे आहे बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. नीलम, आपण जर पाहिलं तर आता हा दौरा हा महत्वाचा मानला जातोय पंतप्रधान यांचा. आगामी निवडणुका आहेत आता महाराष्ट्रामध्ये आणि आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. या कार्यक्रमाला ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत. मार्गामध्ये काहीतरी बदल करण्यात आलेले आहेत, ते महत्वाचे काय बदल आहेत?
नक्कीच वर्धेमध्ये बघितलं गेलं तर जे रस्ते आहेत ते डायव्हर्ट करण्यात आले होते, त्या अनुषंगाने जे आहे उपमुख्यमंत्र्यांचा ताफा पण दुसऱ्या रस्त्याने जाताना पाहायला मिळाला होता. मात्र त्यानंतर जे आहे ते ज्या कार्यक्रम ठिकाणी आहे पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आता पंतप्रधान जे आहे नागपूरमधनं निघालेले आहेत आणि ते सुद्धा कार्यक्रम स्थळी जे आहे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नीलम धन्यवाद. हितेश आपण दिलेल्या माहितीसाठी.